मित्रांनो नमस्कार। भाजपला मराठवाड्याच्या मातीत असं गाडा की ते निवडणुकाच विसरले पाहिजे। धनंजय मुंडेंचा घनाघात, तर काय सविस्तर बातमी, चला बघूया। मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याचे हक्काचे रोजगार आणि विधी विद्यापीठ विदर्भाला नेले। आज मात्र ते मराठवाड्याची मते मागायला येत असून त्यामुळे भाजपला या मराठवाड्याच्या मातीत असं गाडा की ते पुन्हा पदवीधरांची निवडणूकच विसरले पाहिजे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचार सभेला संबोधित करताना धनंजय मुंडे यांनी हा घणाघाती हल्ला केला आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात निवडणूक प्रचारासाठी येऊन गेल्याचं कळलं आहे। फडणवीस आले तेव्हा मराठवाड्यातील तरुणांनी त्यांना रोजगार आणि विधी विद्यापीठाविषयी जाब विचारायला हवा होता। तुम्ही मुख्यमंत्री असताना आमचं विधी विद्यापीठ विदर्भात का नेलं, असा सवाल त्यांनी करायला पाहिजे होता। आज तुम्ही पदवीधरांसाठी मतं मागत आहात, पण आमचे उद्योग तुम्ही विदर्भाकडे का नेले? आमच्या हक्काचं जे होतं ते विदर्भाला का दिलं? असा सवाल फडणवीस यांना विचारायला हवा होता, असं मुंडे या ठिकाणी म्हणाले। आता ही निवडणूक आपल्यासाठी संधी आहे। पदवीधरांच्या या निवडणुकीत भाजपला मराठवाड्याच्या मातीत असं गाडा की ते पुन्हा पदवीधरांची निवडणूक डोक्यातून काढून टाकली पाहिजे, असं आवाहन त्यांनी मराठवाड्यातील पदवीधर तरुणांना केलं आहे। तर चव्हाणांना विक्रमी मतांनी विजयी करा। सतीश चव्हाण हे निवडून येणारच आहे, पण आपल्याला त्यांना विक्रमी मतांनी विजयी करायचं आहे, असं सांगतानाच आपल्या उमेदवारासाठी सर्वच पक्षाचे लोक काम करतायत, असंही ते म्हणाले। प्रतिस्पर्धी उमेदवार शिरीष बोराळकर लोकांना कळेपर्यंत आमचा प्रचारही पूर्ण झाला, असा चिमटाही त्यांनी या ठिकाणी काढला आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा।